भिवंडी तालुका के पुरना गांव में पूर्णेश्वर टेम्पो एसोसिएशन के नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र चौधरी, उपाध्यक्ष दत्तू पाटिल, बालाराम पाटिल, सेक्रेटरी सुनील भगत, सल्लागार हरिदास पाटिल, कार्य अध्यक्ष श्याम हिताड़कर, खजिनदार श्रीराज चौधरी, सह खजिनदार कैलाश हिताड़कर, संजय पाटिल, सीनियर क्लर्क जगदीश भोईर के नूतनीकरण कार्यालय का भव्य उद्घाटन बाला साहेबांचे शिवसेना जिला प्रमुख देवानंद जी थाले के करकमलों द्वारा रिबन काटकर बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस उद्घाटन समारोह के शुभ अवसर पर भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम जी मोरे, नारपोली पुलिस स्टेशन के सीनियर PI व लाल साहेब, ट्रैफिक पुलिस इंचार्ज श्रीकांत सोंडे, माजी सरपंच पूर्णा हरिदास पाटिल, सरपंच वैशाली नितिन पाटिल, उप सरपंच एडवोकेट मनीष खंडागले, माजी उप सरपंच अमोल पाटिल, माजी सदस्य भिवंडी पंचायत समिति वसंत टावरे, ग्राम पंचायत सदस्य कुंताबाई ताड़कर सहित भारी संख्या में मान्यवर तथा पूर्णा गांव के ग्रामस्थ मंडल व पूर्णेश्वर टेम्पो एसोसिएशन के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान पूर्णेश्वर टेम्पो एसोसिएशन के नवनिर्वाचित अध्यक्ष जितेंद्र चौधरी, उपाध्यक्ष दत्तू पाटिल, बालाराम पाटिल, सेक्रेटरी सुनील भगत, सल्लागार हरिदास पाटिल, कार्य अध्यक्ष श्याम हिताड़कर, खजिनदार श्रीराज चौधरी, सह खजिनदार कैलाश हिताड़कर, संजय पाटिल, सीनियर क्लर्क जगदीश भोईर तथा पूर्णेश्वर टेम्पो एसोसिएशन के सभी कार्यकर्ताओं द्वारा शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आपल्याला म्हणजे प्रोत्साहन देण्यासाठीच या ठिकाणी याला आलो होतो की जेणेकरून आपले जे भूमिपुत्र आहेत त्यांना जास्तीत जास्त या धंद्यामध्ये यश मिळो। आमचा पाठिंबा आपल्या सदैव पाठीशी राहील, आमच्याकडून काही अडचणी येणार नाही त्याची मी या ठिकाणी ग्वाही देतो आपल्याला। आणि काही अडचणी टेम्पो असोसिएशनने आम्हाला या ठिकाणी मांडल्या आहेत, त्या अडचणी निराकरण करण्याचा अवश्य प्रयत्न करू आणि त्या अडचणीवर मात करून आपण या धंद्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती करू। आणि याबद्दल तुम्हाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। आमच्या धंद्यामध्ये होत आहे, आमच्या अजून धंदा जात आहेत। आजचा हा नवीन कार्यालयाच्या उद्घाटनाचा, नूतनीकरण कार्यालयाचा उद्घाटनचा कार्यक्रम आज आहे, ते आम्ही आयोजित केले आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, साहेब आम्ही अनेक आंदोलने केली, अनेक धरणं बंद केली, परंतु काही या गोष्टीची नोंद घेत नाही। आम्ही मागेही सांगितलेलं होतं का जे लोकल ट्रान्सपोर्टवाले इथे, ज्यांनी मोठे मोठे लोकल ट्रान्सपोर्ट खोललेले आहेत, ते लोकल ट्रान्सपोर्टवाले इथे येऊन ते 100 किलो, 200 किलो, 500 किलो, 1 टन, 5 टन अशी असा माल कलेक्शन करण्यासाठी साहेब त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या रस्त्यावर भेटतात। त्यांच्या गाड्या रस्त्यावर आल्यामुळे ट्रॉफिक होते। आम्ही त्यांना निवेदन, अनेक वेळा निवेदन दिलं तरीसुद्धा ते ऐकत नाहीत। त्यांना आम्ही सांगितलेलं आहे का 60 टनाच्या वरती तुम्ही तुमची गाडी पाठवू शकता, भरू शकता, पण तरीसुद्धा ते 500 किलो पासून 1 टनापासून गाडी पाठवतात आणि आमच्यासारख्याचा धंदा हा निघून जातो। या गोष्टीचा आम्हाला तुम्हाला हे सांगायचं आहे। तसेच आमच्या धंद्यामध्ये एक ऑनलाईन पोर्टल ही एक नवीन संस्था या आमच्या धंद्यामध्ये उतरलेली आहे। आम्हाला एकच निवेदन करायचं आहे, जी पोर्टल संस्था ज्यांनी तयार केलेली आहे ऑनलाईन,
त्या संस्थेचे जे काही शेठ असतील, जे काही मालक असतील, त्या मालकांनी आमच्या भुवनेश्वर टेम्पो असोसिएशनच्या अध्यक्षांना भेटायचं आहे. ते भेटल्यानंतर त्यांनी त्यांची ऑनलाईन पोर्टर गाडी इथे चालवायची आहे. आम्ही त्यांच्या पोर्टरमध्ये सामील होऊ, परंतु आमच्या भूमीमध्ये आम्ही भूमिपुत्र, आमच्या वाडवडिलांनी इथे कष्ट रक्त सांडलेलं आहे आणि अशा या ठिकाणी मध्ये गोडाऊन एरिया झालेले आहे. त्या एरियामध्ये आम्हाला धंदा मिळावा ही आमची अपेक्षा आहे, पण आम्हाला धंदा मिळत नाही. कुठेतरी ऑनलाईनच्या माध्यमातून दोन धंदा निघून चाललेला आहे. त्या माध्यमातून त्या पोर्टरचे जे कोणी अध्यक्ष असतील, जो कोणी मालक असतील, त्यांनी येऊन आम्हाला भुवनेश्वर टेम्पो असोसिएशनच्या अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना भेटायचं आहे. आम्ही त्या दिवसपर्यंत त्यांना निवेदन देणार आहोत, त्यांना भेटणार आहोत. का इथला जो धंदा आहे हा आमच्या भूमिपुत्रांसाठी आहे. तुम्ही तुमच्या ऑनलाईनचा धंदा नाही करू शकत, इथे येऊन तुमच्या गाड्या, बाहेरच्या गाड्या नाही भरू शकत. आम्ही त्यांना 15 दिवस सातत्याने भेटणार आहोत, त्यांना निवेदन देणार आहोत. जरी नाही ऐकले मग आमच्या भुवनेश्वर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही त्याचा विचार करणार. आज तुम्ही बघत आहात हजारो व्यावसायिक, ट्रान्सपोर्टचे व्यावसायिक या धंद्यामध्ये आहेत आणि कुठेतरी हा धंदा आमच्या हातून निष्फळ झालेला आहे. आमची विनंती आहे तर तुम्ही आम्हाला थोडं मार्गदर्शन करावं, तुम्हाला व्यवस्थित चालेल. भुवनेश्वर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे हे आहेत, ते फार जुने, म्हणजे 1992 साली या ट्रान्सपोर्टचं याचं उद्घाटन, भूमिपूजन आणि त्याचे सर्व जुने सहकारी आज पुन्हा त्यांचे या ठिकाणी नियुक्ती होत आहे. खरोखर फार भाग्याची गोष्ट आहे की ते, म्हणजे त्यावेळचे अध्यक्ष त्यात पुन्हा एकदा पुन्हा त्या अध्यक्ष पदाच्या याच्यावर बसलेले आहेत. मी त्याचे मनापासून अभिनंदन करतो. जेव्हा या सर्व परिसरामध्ये नवीन गोडाऊन जेव्हा आले, म्हणजे सुरुवातीला या आत्ता आमच्या इकडे परिसर वेअरहाऊस होतात, मग सुरुवातीला जेव्हा नवीन या ठिकाणी गोडाऊन पूर्ण कलेर कशेळी या भागामध्ये आले, तेव्हापासूनची ही भुवनेश्वर ट्रान्सपोर्ट हे आहे, म्हणजे सुरुवात तिथूनच झालेली आहे, पूर्ण म्हणजे पुण्यापासून. आणि त्यावेळी या ठिकाणी ट्रान्सपोर्ट बसणं म्हणजे फार आपल्यासाठी भाग्याची गोष्ट होती, कारण स्थानिकांना उदरनिर्वाहाचा म्हणजे मेन स्तोत्र हे ट्रान्सपोर्टच होते. आणि त्यात त्याच्यानंतरच आपली या सर्वच विभागाची जी काय उन्नती झाली ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून, आजपर्यंत सर्व आपण लोक त्याचं जपन करत आहोत. आणि आताच आपल्या सहकार्याने सांगितले की आमच्यावर थोडंसं काही ऑनलाईनचे ट्रान्सपोर्टर आम्हाला त्याचा त्रास होतो, तर कुठल्याही पद्धतीनं असं जर का कोण करत असेल तर तुम्ही त्यांना तुमची माहिती द्या आणि सांगा की असं असं आम्हाला या ऑनलाईनच्या याच्या माध्यमातून आम्हाला त्रास होतो. आम्ही सर्व सहकार्य तुमच्या, म्हणजे दिवाणाजी फुले साहेब आहेत, मी स्वतः आहे, आम्ही सर्व तुमच्या सदैव पाठीशी राहू आणि जे काय अडचणी असतील आता आम्ही आपल्या सर्वांशी जोडलेलं आहोत. आमचे नंबरही बरेचसे आपल्या याच्याकडे आहेत, त्याच्यामुळे कुठलीही अडचण आली तर आम्हालाही आम्हाला सांगा, आम्ही त्या ठिकाणी येऊन आणि त्याचं निरासन करू. धन्यवाद आम्हाला बोलवलं आपल्या नवीन ट्रान्सपोर्टचं, म्हणजे भुवनेश्वर ट्रान्सपोर्टचं याच्या भूमिपूजनासाठी, त्याबद्दल मी आपला आभारी. राहिला सवाल मागून फोटो काढण्याचा, तो समोरून पास झाल्यानंतर लक्षात येणार ना काय चूक केली. असे मुजर जे चालक आहेत त्यांना वठणीवर आणण्यासाठी, कारण सांगितलं जातं तुमच्यासाठी वेगळं आणि माझ्या ठिकाणी परिस्थिती असते वेगळी, प्रत्यक्ष परिस्थिती ना तुम्हाला माहीत असते ना मला माहीत असते, पण आपल्या दोघांना गैरसमज, म्हणजे संघटना म्हणतो मी, आपल्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचं काम काही चालक करतात. काही अगदी 100 मधले 10 असतील तेही कमी म्हणतोय मी, अजून कमी झाली असते. परंतु या वाहन चालकाला जर का तुमच्यासारख्या मालकाने शिस्त लावून दिली, आपण एखाद्या लग्नाला किंवा एखाद्या शुभ कार्याला जेव्हा जातो तेव्हा आपण तयार होऊन जातो की नाही, तर तिकडे गेल्यावर तयार करतो, तर टेम्पो तुमचा आवारातून, तुमच्या घरातून, तुमच्या स्टँडवरून जेव्हा बाहेर पडेल, तेव्हा ते प्रत्येक चालकाला जर का तुम्ही सांगितलं काय काय नियमाचं पालन करायचं, ते होत नसेल तर वाहतूक पोलीस तुझ्यावर कारवाई करतील एवढं तरी त्याला थांबवून सांगतो. मित्रांनो, तुमची सगळी गाऱ्हाणं, तुमची सगळी मागणी
की माझ्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही हा म्हणून समजून तुमचं काय निरसन करता येईल मी नक्की करेल. आणि घाबरायचं कारणच नाही आहे, मोरे आमदार मोरे साहेब इथे आहेत त्यामुळे काही चिंता करायची कारण नाही. कारण ह्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती मोरे साहेब आमदार महोदयाने मी पाहिलेली आहे. माझ्या ऑफिसमध्ये साहेब जवळ जवळ दोन दोन तीन तीन तास यायची मिटिंगला. करणार काय, गुजरातला जाणाऱ्या गाड्या जर का कंपल्सरी मानकुली मार्गे वळवल्या तेव्हा मानकुलीचं ब्रिज पण नव्हतं सर. आम्ही कसं काढ म्हणजे अंगावर काटायचा माझ्या जर का कोण ॲम्ब्युलन्स जात असं तर अंगावर काटायचं. हा हॉस्पिटलपर्यंत व्यवस्थित पोहोचेल केलं कष्ट केले आमदार साहेबांनी मला प्रचंड मला माझ्या आमदारांना प्रचंड सपोर्ट केला आणि सगळ्यांना ठणकावून सांगितलं की हे सगळं काम आपलं एकट्या कुठल्या ट्रॅफिक डिपार्टमेंटचं नाही. आजही तुम्ही काल मला आमंत्रण द्यायला आले होते तुमचे पदाधिकारी, ते खरं कौतुक करतोय खूप छान वाटलं. ट्रॅफिक पोलीस इज अ थँकलेस जॉब सर, म्हणजे अतिशय थँकलेस जॉब. तुम्ही कितीही काम करा आज जरी काम केलं तरी उद्या ट्रॅफिक राहणार, म्हणजे आज जर का शाबासकी दिली नाही कोणी तर उद्या नक्की 100% तो शिव्यात घालणारच आहे. ट्रॅफिक पोलीस नाहीये हे दिसतं पण ट्रॅफिक पोलीस आहे, काम करतो आहे, वाहतूक नियमन करतो आहे ह्याचं कौतुक कोणीही करत असलेलं दिसत नाही. अर्थात कोणी कौतुक जरी नाही केलं तरी आम्हाला आमची कर्तव्य आहे त्याची पूर्णपणे जाणीव आहे. एक छोटं कार्यशाळा मी तुम्हा मंडळाला नक्की सांगेल, एखादी कार्यशाळा सगळ्यांना ठेवू देत जेणेकरून वाहतुकीची बेसिक नियम जे तुमच्या वाहन चालकाला माहीत नाही आहे त्याच्याविषयी अवगत करता येईल. आवर्जून तुम्ही मला बोलवलं आणि सॉरी सर आपल्यानंतर मला बोलायची संधी भेटली. ॲक्च्युली या आमदार महोदय बोलल्यानंतर कोणी बोलायचं नसतं परंतु कारणच एवढं मोठं घातलं आहे तर ते पार पाडावंच लागेल ना. ऑफिस माझं इथंच आहे, चौकातच आहे, काही अडचण येत नाही. माझे हा ट्रॅफिक वॉर्डन माझे अंमलदार तुमच्या डोळ्यासमोर जरी नसले तरी पुढं मागं 100 मीटर शोधण्याचा प्रयत्न करा नक्की. या धुळीमध्ये या कर्णकर्ष प्रदूषणामध्ये आवाजाच्या प्रदूषणामध्ये ट्रॅफिक नियमन करताना चिडचिडपणा नक्की होत असतो. तुला बरोबर राहिल्याशिवाय तुला प्रसूत वेदना समजत नाही आहे तसंच आहे. ज्या वेदना ज्या आहेत ना त्याच्या त्याला समजायला धन्यवाद. मला इथं बोलवल्याबद्दल दोन शब्द माझा ऐकून भविष्यात सहकार्य 100% राहणार याच्याविषयी वादच नाही कारण यापूर्वी कोणी संवाद झाला. जय अतिशय मौलाचं या पूर्ण टेम्पो असोसिएशन कितीतरी आम्ही युनियन बघितलं कितीतरी अध्यक्ष झाले पण बोलतात ना तो रिटर्न ऑफ ज्वेल थी परत जितेंद्र चौधरी आला. त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर एक लोक पहिल्यापासून सांगतात की काँग्रेसच्या राज्यात सगळेच सुखी तसं जितेंद्र चौधरी आला का सगळेच सुखी असं माझं मत आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना सुखामध्ये आणण्यासाठी परत तो आलेला आहे. आणि जितेंद्रच्या बद्दल काय बोलू की 92 साली त्यांची स्थापना झाली आणि तेव्हापासून आमचे गणपत भोईर आमचे शाखा प्रमुख त्यांचे मित्र आणि गिरीश झाला किंवा हरदास झालं हे कधी पण त्याच्याबद्दल चांगलंच बोलत गेलं आणि त्यांनी या युनियनसाठी चांगलं काम केलं. तर ठीक आहे हेवेदेवे असं काय असतो युनियन बदलत गेल्या त्याच्यानंतर 4 अध्यक्ष झाले. मी तुम्हाला मित्रांनो एकच सांगतो संघटनेवर असा माणूस पाहिजे आपल्याला पदावरती की ज्याचं पोट भरलेलं पाहिजे. पोट भरलेलं असेल तर विकास होईल. रिकामी पोटाने राहणारी लोक कधीच कुठला विकास करू शकत नाही. पहिलं तर मी जे बघतो 92 साली म्हणजे आता 30 वर्ष झाली ते 200-500 घ्यायचे बंद करा आपापलं सगळं काम चालू जाईल. हे चिरीबिरी करू नका काम तुम्ही मोठं काम करा का ज्याच्याने आपलं घरदार सुखी होईल आपण सुखी होईल. या चिरीमिरीने काय नाही तुम्ही दुपारी जाऊन कॅन्टीनमध्ये जेवता धाब्यावरती जेवता का संपला तो दिवस. हे दिवस मीही पूर्ण टेम्पो असोसिएशनमध्ये बघितलेत आणि मीही यांचा एक सदस्य इथला होतो आणि मीही 1-1.5 वर्ष गाडी माझी होती असल्या कारणाने मी इथं बसलेलो आहे आणि किती धूळ खायला लागते त्याची प्रचिती तिथले बसल्यावर येईल. आता हे सगळे चेहरे 92 चेच आहेत त्याच्यामुळे सगळे माझे मित्रच आहेत पण संघटनेमध्ये आपण नेहमी बदल करत गेलो पण आपण करप्शन जो होतो त्याच्यावरती काय दबाव ठेवला आणि काय कमी केलं ते तर आपल्याला तो धंदा वाढेल बिझनेस वाढेल. आपण 200 रुपये घेऊन मुंबईची गाडी भरून पाठवतो आणि आपला 1000 रुपयाचा नुकसान करतो तर प्रथम हा नुकसान आपला थांबला पाहिजे. आणि वेळोवेळी सगळ्यांनी प्रयत्न केला असं नाही बोलत की प्रयत्न केलं नाही पण प्रयत्न केले तेवढे हलकेच होते.
जी त्याच्यामध्ये जे आपण डिसिजन मेकिंग पॉवर आपली वापरायला पाहिजे होती आपल्या लोकल याची, ती आपल्या लोकांनी वापरू शकले नाही. आज कितीतरी गाड्या बाहेरच्या आहेत, त्याच्यावरती नाव काय, हरिदास पाटील, संजय पाटील, राजा पाटील, आपल्या लोकांची नावं टाकतात. गाडी कुठली, MH गुजरात, पण नाव कोणाचं, आपल्या लोकल माणसाचं. आपल्या आपल्या लोकांनी हे केल्यामुळे ही आपल्या धंद्याला थोडा फटका बसलेला आहे. अध्यक्ष साहेब ऐकून घ्या जर हे करा पुढे जाऊन, कारण हे केल्यानंतरच आपल्याला रिझल्ट मिळेल. आणि राहिल्या गोष्टी, बाकी जे पण तुम्ही कमिटी मेंबर पण घेणार, प्रत्येक गावचा चांगला माणूस घ्या की ज्याच्याने आपल्याला या युनियनमध्ये चांगलं काम करता येईल. कारण जोपर्यंत हा काळा बाजार बंद होत नाही, तुम्ही किती अध्यक्ष बदला काहीच फरक पडणार नाही. कुठं काहीतरी का असोसिएशनचं आपलं भलं झालं पाहिजे. आज आज जो आपण ऑफिसचं ओपनिंग केला हा माझ्या दृष्टीने फार छोटा आहे आपल्या असोसिएशनच्या दृष्टीने. आपला एकदम 4-5 AC लागलेला ऑफिस झाला पाहिजे मोठा, की आपली 5-50 लोक बसली पाहिजे. किती दिवस उन्हात बसायचंय, कधीतरी AC मध्ये बसू दे. नेहमी KC मध्येच असता तुम्ही, तेव्हा AC मध्ये बसावं अशी माझी इच्छा आहे. आणि हा ऑफिस मोठा झाला पाहिजे, आपली लोक मोठी झाली पाहिजे. आपण हे 2-5 मोह टाळला तर आपण 1,000-2,000 घरात नेऊ शकू, आणि त्याच्याने पुढे जाऊन आपली वाटचाल होईल. आज टेम्पो ऑफिसचं ओपनिंग केलं आणि मला वाटते पूर्ण गाव असं आजूबाजूच्या परिसर असतील, मला हे बघून बरं वाटलं की सर्वानुमते जितेंद्र चौधरीला खरोखर अध्यक्ष म्हणून सगळ्यांनी मनातला अध्यक्ष केला, एवढंच मला आजच्या दिवशी वाटतंय. आणि आज तुम्ही सगळे आले, त्याच्यानंतर सगळे अनुभवी आहेत आणि सगळे ओपनिंग बॅट्समन खेळणारे आहेत. म्हणजे तानाजी पटेल असेल, बाळादा असेल, श्यामदा असेल, खूप वर्ष या क्षेत्रात बॅटिंग केली, तर त्यांना सगळं माहिती आहे. तर ज्यांना ज्यांना माहिती आहे काय काय संकल्पना आपल्याला पुढे राबवायच्या आहेत, त्या आपण केल्या पाहिजे. आणि त्याच्याशी काय संलग्न आमच्याशी विचार करायचे असेल तर आम्ही मीटिंगला येऊ आणि आपण त्या पद्धतीचं काम उभं करू. आणि बाकी गोष्टी याच आहेत की आपण आपल्या मनामधून एक गोष्ट काढा की आपण करप्शन हा विषय बंद झाला तरच आपल्याला लोकल माणसाला चांगले दिवस येतील, एवढं नक्की.